ग्राहकांसाठी घेऊन आलो खास उन्हाळी सुपर कूल ऑफर. नाउ गेट अप टू 30% ऑफ ऑन सनग्लासेस. आता मिळवा चष्मा फक्त 499 पासून पुढे. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली, विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख. चष्मा रुपये 499 पासून पुढे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत. आमचा पत्ता: सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, सिंधुदुर्ग. संपर्क क्रमांक 96-73-73-64-59 आणि 84-12-019-019. आमच्या शाखा: मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, शिरोडा, बांदा, पुत्तूर आणि आरुंदा. ग्राहकांशी ब्रँडेड नातं, स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली. सावंत फाउंडेशन संचालित डॉक्टर रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कणकवली आणि डॉक्टर होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च आणि इतर संस्थांच्या सहकार्यातून 3 दिवसांचा विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळा 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या काळामध्ये कणकवलीमध्ये आयोजण्यात आली आहे. शिक्षकांसाठी वैभववाडी, कुडाळ आणि मालवण तालुक्यांमध्ये लवकरच अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यापैकी पहिला कार्यक्रम कणकवलीमधील विद्यामंदिर शाळेमध्ये 10, 11, 12 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सावंत फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत जिल्ह्यात 6 आकाशदर्शन कार्यक्रम, शिक्षण विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळा, मार्गदर्शन वर्ग तसेच प्राथमिक शिक्षण कार्यशाळा, योगा प्रशिक्षण, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचे आतापर्यंत आयोजन करण्यात आलेले होते. सावंत फाउंडेशन आता राबवित असलेल्या या प्रयोगातून विज्ञान या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक डॉक्टर परेश जोशी हे 2007 इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सामील झाले आणि 2018 त्यांनी भारताचे नेतृत्व केले होते. 2015-2022 आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर परेश जोशी यांनी काम पाहिलेले आहे. डॉक्टर परेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवलीतील हा कार्यक्रम होत आहे. विज्ञान प्रयोगांची ही संस्कृती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. याबाबत माहिती देताना ऑलिम्पियाडचे डॉक्टर परेश जोशी आणि शरद सावंत यांनी कोकणनावशी बोलताना पुढे सांगितले की विद्यार्थ्यांच्या विज्ञान संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी प्रथम त्यांच्या शिक्षकांना अशा सोप्या प्रयोगांची ओळख करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून हे प्रयोग विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यात आत्मविश्वास वाटेल. शाळेत मोठ्या उत्साहानं शिकवल्या जाणाऱ्या सिद्धांताला पूरक होण्यासाठी या कार्यशाळेचा फायदा होईल असंही त्यांनी सांगितले. कणकवलीमध्ये कणकवली विद्यामंदिर येथे 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या काळामध्ये होणाऱ्या या प्रयोगातून विज्ञान कार्यशाळेचा लाभ कणकवली तालुक्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येनं घ्यावा असे आवाहनही यावेळी डॉक्टर परेश जोशी आणि शरद सावंत यांनी केले. सावंत फाउंडेशन संचालित डॉक्टर रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र आणि TIFR व इतर संस्था मिळून येणाऱ्या 10, 11, 12 ऑगस्ट रोजी प्रयोगातून विज्ञान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यासाठी TIFRचे डॉक्टर परेश जोशी कार्यक्रमाचा पूर्व आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गामध्ये आलेले आहेत. हा कार्यक्रम कसा असणार याबद्दल डॉक्टर परेश जोशी थोडी माहिती देतील. साइंस एक्सपेरिमेंट्स जो है हाईस्कूल लेवल पे साइंस एजुकेशन के लिए बहुत इम्पोर्टेंट है. ये जो है पिछले साल NEP में भी इसका जोर दिया गया है. तो ये प्रोग्राम के अंदर सिंपल एलिमेंट्री साइंस एक्सपेरिमेंट्स कैसे स्टूडेंट्स के साथ करा सकते हैं उसके ऊपर एक्सपोजर कैंप होगा और बिना कॉस्टली इक्विपमेंट की एक्सपेरिमेंट कैसे हो इसके स्ट्रेस होगा. ये एक्सपेरिमेंट जो है वो केवल एक डेमोन्स्ट्रेशन ना होके कैसे बच्चों से कराया जा सके, इसमें से कैसे डेटा देते हैं, इसमें से कैसे डेटा को प्रेजेंट करते हैं, ग्राफ, ड्राइंग, ये सारे जो कॉन्सेप्ट हैं वो उसमें इन्वॉल्व रहेंगे और सिलेबस से कनेक्टेड एलिमेंट्री सिंपल एक्सपेरिमेंट.
ये सर पूरा एक्सपेरिमेंट है, पूरे 3 दिन का तो प्रोग्राम है, उस पर स्ट्रेस होमी बाबा सेंटर फॉर साइंस एजुकेशन है, डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी के अंदर TIFR का एक डिपार्टमेंट है और हमारा यही रोल है कि हम ऐसे एक्सपेरिमेंट्स का जो प्रोग्राम है पूरे देश भर में एक्सपोजर कैंप करते हैं और महाराष्ट्र में भी किसी को अगर करना है तो वो होमी बाबा सेंटर फॉर साइंस एजुकेशन मुंबई में संपर्क कर सकते हैं। 10-11 ऑगस्ट रोजी होना है शिक्षक कार्यशाळेमध्ये संपूर्ण माध्यमिक शिक्षकांना एक आग्रहाची विनंती आहे की त्यांनी अवश्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व तो लाभ आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा परिपूर्ण अभ्यासक्रम कसा करायचा याचं शिक्षण प्रशिक्षण द्यावं ही आमची विनंती आहे। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ.com।